10 महिन्यानंतर बेपत्ता मुलीचा लागला शोध. मुलीचं अपघाती निधन झाल्याची पोलिसांची माहिती. पोलिसांनीच मुलीच्या मृतदेहावर केले अंत्यसंस्कार. पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह. 30 मार्च 2019 आरती रिथाडिया ही कुर्ल्याच्या ठक्कर बाप्पा कॉलनीतून बेपत्ता झाली होती. याबाबत नेहरू नगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदवला होता. मुलीचा शोध लागत नसल्यानं आणि पोलीस सहकार्य करत नसल्यानं मुलीचे वडील पंचराम रिथाडी यांनी हार्बर मार्गावरील टिळकनगर आणि चेंबूर रेल्वेखाली आत्महत्या केली होती. त्यामुळे कुर्ल्यातील नागरिकांनी नाराजी व्यक्त करत पोलिसांवर हल्लाही केला होता. धक्कादायक बाब म्हणजे बेपत्ता मुलीचा मार्च 2019 टिळकनगर आणि चेंबूरच्या दरम्यान अपघातात मृत्यू झाल्याची नोंद वडाळा रेल्वे पोलिसात आहे. 10 महिन्यांनी ही बाब उघड होतीये. ओव्हर इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे, त्यामुळे हा निग्लिजन्स एका रेल्वे पोलीस तसेच नेहरू नगर पोलीस स्टेशन यांच्या मार्फत झालेला असून आणि ह्यांच्या ह्या निग्लिजन्समुळे पाचाराम रिठाडिया यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांच्या मृत्यूला हे नेहरू नगर पोलीस स्टेशन तसेच वडाळा रेल्वे पोलीस स्टेशन तसेच क्राईम ब्रांच हे सर्व संपूर्ण दोषी आहेत. 30/3/2019 रोजी आरती रिठाडिया नावाची मुलगी ही आमच्याकडे चेंबूर ते टिळकनगर ह्या दरम्यान तिची डेड बॉडी सापडली होती, पण तिचा अद्यापपर्यंत तिचा शोध लागला नव्हता. या मुलीची ओळख पटली तरी कशी याचं उत्तर ऐकलं तर तुम्हाला नवलच वाटेल. क्राईम ब्रांचचे लोक आले होते चौकशी करायला, तेव्हा काल आम्हाला कळलं की तिचं नाव आरती देठाडी आहे म्हणून आमच्या इथे पांचाराम देठाडिया ह्याचा मृत्यू झाला होता. मग आम्ही त्याच्याशी लिंक लावून मग आम्हाला कळलं की बाबा सदर मुलगी ही त्या देठाडिया पांचाराम देठाड्याची मुलगी आहे आणि मग त्यांच्या घरी कळवण्यात आलेलं आहे. एकीकडे पोलीस अत्याधुनिक उपकरणं वापरतात, समाज माध्यमांचाही वापर करतात, असं असताना मुंबईतल्या मुंबईत एखाद्या अपघाताच्या माहितीची देवाणघेवाण होऊ नये आणि नातेवाईकांना शेवटचं दर्शनही मिळू नये ही दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे रेल्वे पोलीस आणि शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि आपापसातील समन्वयावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. प्रशांत अंकुशराव, Zee24 मुंबई.